वायफणा दिग्रस रस्त्यामुळे हदगाव तालुक्यात विकासाला गती येईल असं प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केलं त्यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या आठ कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्चांच्या रस्ते कमाचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खासदार हेमंत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्यात वायफाना घोगरी चिकाळा दिग्रस या आठ कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचं कामाचं उद्घाटन माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून आगामी काळात सुद्धा आणखी दर्जेदार आणि पक्क्या रस्त्यांची कामं करण्यात येणार असल्याचंही खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलं सर्वसामान्य जनतेसुद्धा समाजाला दिशा देणारे लोकप्रतिनिधी जपले पाहिजेत याच अनुषंगानं माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या आमच्या मार्गदर्शिका सूर्यकांताताई पाटील यांच्या गावातील रस्ता करताना मनापासून आनंद होत असल्याचे उद्गार खासदार हेमंत पाटील यांनी काढले एबी न्यूज मराठीसाठी शीतल भांगे पाटील नांदेड